ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीची माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त बालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील, नगर सचिव श्याम बुरकोल यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ पुष्पाताई राजेश गंगावणे यांची महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली। काँग्रेस व भाजपच्या चार सदस्यांनी शिवसेनेच्या सौ गंगावणे यांना मतदान करून विजय केले। यावेळी सदस्य रजिया बेगम, अब्दुल माजिद तसेच हमीदा शेख जब्बार, शबाना शेख सलीम व सुवर्णा राजेंद्र शेलार यांनी मतदान केले। तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून सौ पुष्पाताई गंगावणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व महानगरपालिकेचे महापौर ताहेरा रशीद शेख व माजी आमदार रशीद शेख यांनी सत्कार केला। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद शुक्ला, तालुका प्रमुख संजय दुसाने, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, युवासेना जिल्हा प्रमुख विनोद बाग, युवासेना विस्तारक आविष्कार भुसे, नगरसेवक सकराम गोडके, राजाराम जाधव, जे पी पवार तसेच नारायण शिंदे, भीमा बडांगे, नगरसेविका कल्पना वाघ तसेच आशाताई अहिरे, जिजाताई बच्चाव, राजेश गंगावणे, भीमा बडांगे तसेच मोहन तिसगे, त्याच पद्धतीने यशपाल बागुल, गोविंद गवळी, दत्ता चौधरी, अमोल चौधरी, सारंग बोरसे तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित होते। प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम, प्रबंधवी न्यूज महाराष्ट्र। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा